पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया। माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो रोजचं आपले जीवन एक चमत्कार आहे। जेव्हा आपल्याला कळते मी सर्वसमर्थ देव परमेश्वर आत असलेले व्यक्ती आहे त्याच्या सामर्थ्याने मी चालतो। गेल्या 2 दिवस आपण एक महान राजा ज्याच्याकडे सगळं काही होता तरी त्याला ते मिळवता आलं नाही अशा एका महान राजाचा अर्थपतन आणि डिप्रेशनचा आजार या गोष्टीबद्दल विचार करतो। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। प्रियानो माझ्या पण जीवनामध्ये एकदा एक नैराश्याचा प्रसंग आला होता। प्रेज द लॉर्ड हालेलुया। माझ्या अधिकारी लोकांनी मला सांगितलं फादर तुमचा आत्ता बदली होणार आहे। प्रेज द लॉर्ड बदली गायला मला काही प्रॉब्लेम नाही। हालेलुया ट्रान्सफर घेताना काही प्रॉब्लेम नाही। हालेलुया तरी फादरांनी मला सांगितलं की त्याचा फॉलो अप होणार नाही। हालेलुया प्रेज द लॉर्ड। तू जे काही केलेलं आहे त्या गोष्टी पुढे कोणी हाताळणार नाही। प्रेज द लॉर्ड हालेलुया। मला एक धक्का बसले रात्री झोपायला गेलो मला झोप नाही लागली। हालेलुया। दुसऱ्या दिवशी परत माझ्या मनामध्ये लोकांचा विचार चालू झाले ज्या लोकांसाठी मी जे काही करतो त्यांचा विचार। हालेलुया। तिसऱ्या दिवशी जेव्हा मी झोपायला गेलो परत माझ्या मनामध्ये असाच प्रसंग खायला चालू केला। मला कळालं आज पण रात्री मला झोप नाही लागणार। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। या प्रसंग घेऊन रात्री मी झोपायला न जाता सक्रमदातील येशूच्या समोर जाऊन बसलो। प्रेज द लॉर्ड। माझा 3 दिवसाचा प्रश्न येशूने 5 मिनिटांमध्ये सॉल्व करून सक्रमंडातील येशूकडे बघून मी शांत बसलो। तेव्हा येशूने मला एक प्रश्न विचारला तू ज्या लोकांसाठी कष्ट करतो ते कोण आहेत ते कोणाचं आहे। हालेलुया। मी सांगितलं येशू ते सर्व तुमचंच आहे। हालेलुया। येशूने मला परत विचारलं उद्या तू मेला तर त्या लोकांना कोण बघणार। येशूने सांगितलं मी सांगितलं येशूला तूच त्यांना बघणार। हालेलुया। येशूने मला बोलले तू जिवंत असताना माझ्या लोकांना बघायला मला जमत आहे तुझ्या। प्रेज द लॉर्ड हालेलुया। प्रियानो परमेश्वराचे एक वचन जेव्हा आपण ऐकतो आपल्या मनातील एक एक समस्या तसे सुटून जाणार। हालेलुया धन्यवाद येशू। हालेलुया प्रेज द लॉर्ड। प्रियानो निराशा दुःख त्रास देण्याच्या गोष्ट हे शैतान एका आत्म्यावर करणारा अटॅक आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया। शैतानाचे नजर तुझ्या शरीरामध्ये नाहीये। शैतानाचा नजर तुझ्या मनावर नाहीये। हालेलुया। तुझ्या मनाचा आणि शरीराचा शैतान वापर करणार तरी त्याचा नजर खरोखर तुझ्या आत्म्याकडे आहे। हालेलुया धन्यवाद येशू।
मी बोलतो ते ध्यानपूर्वक ऐका. मी तुम्हाला शमुएल बद्दल बोलत होते. केवढे ताकदीने इस्रायल देशावर शासन केलेले माणूस, कितीतरी युद्ध जिंकलेले माणूस, देवाने हाताचा सामर्थ्य प्रकट करून दाखवलेले माणूस, शेवट नरकात गेले की नाही? प्रेज द लॉर्ड. पापाचा ते पण इस्रायल लोक कधीही इमॅजिन करू शकत नाही, एवढ्या मोठ्या पापामध्ये तो माणूस गेला की नाही. हालेलुया. त्याबरोबर मी एक छोटीशी गोष्ट आठवण करून देतो. तुमच्यामध्ये काही लोक ही चूक करून बसलेले आहे, जिथे जायला नको तिकडे चौकशी करायला गेलेले चूक. मी ओळखणारे काही लोकांचे कौटुंबिक जीवन नष्ट झाले, काही लोकांचे घर उद्ध्वस्त झाले, काही लोकांचा पूर्ण व्यवसाय आणि इतर आर्थिक परिस्थिती सर्व कोसळले. सर्व गोष्टीच्या पाठीमागे हे चौकशी करण्याचं मन आहे. असे काहीतरी केलं असेल तर कृपा करून वेळ वगैरे असलेली एका फादरांच्याकडे जाऊन चौकशी करा. एका फादरांच्या जवळ जाऊन बसा. फादरना समजावून सांगा, फादर मी अशी चूक केली. फादर लोकांना देवाने अधिकार दिलेला आहे पित्याचा, पुत्राचा, पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्हाला त्या बंधनातून सोडवून देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. पण खरा पश्चाताप करायला पाहिजे. अर्धा पश्चाताप करून तुम्ही जाऊन देवाकडे काहीतरी मागितलं तर नाही म्हणणार. हालेलुया. खरी अर्थाने पश्चाताप करायचं. हालेलुया. आणि प्रियानो, मी डिप्रेशनच्या आजाराच्या संबंधामध्ये तुमच्या बरोबर चर्चा करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व ठिकाणी माझे नाव पहिले पाहिजे म्हणून बोलायचं नाही. देव तुझ्यावर प्रेम करतोच, देव दुसऱ्यांच्यावर पण प्रेम करत आहे. सर्व ठिकाणी पहिले नाव तुझ्या कशाला पाहिजे? हालेलुया. तुला काय पाहिजे? तुला आशीर्वाद पाहिजे ना? तुला जगायचं आहे ना? तुला यशस्वी बनायचं आहे ना? हालेलुया. हे सर्व तुझ्या कारणी नाहीये. एक कोणतरी देणारे एक आशीर्वाद आहे. हालेलुया. एक सुंदर देवाचे वचन आता आपण कान देऊन ऐकूया. यिर्मयाह ग्रंथ अध्याय 9 वचन संख्या 23-26. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बलाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, इतकेच डिप्रेशन चालू होत आहे. हालेलुया. काही लोक लहान मुलांना घरी बाळपणापासून प्रोत्साहन देत आहे, एनकरेजमेंट देत आहे, अप्रिसिएशन देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अप्रिसिएशन जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. ज्या मुलांना, ज्या मुलींना अप्रिसिएशन मिळालेले नाही, त्यांचा वाढ कुंडवला जाईल. जेवढे लोक ज्या ज्या स्थितीमध्ये आज पोहोचलेला आहे, त्या सगळ्यांच्या मागे प्रोत्साहन देणारे एक पप्पा असेल, एक मम्मी असेल, एक शिक्षक असेल, शिक्षिका असेल, किंवा एक प्रेमिका असेल, किंवा एक प्रेम करणारे व्यक्ती असेल, कोणतरी पाठीमागे होते, ते सर्व चांगलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जैविक दृष्टीने सांगितलं तर अप्रिसिएशन मदतीचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, त्याबरोबर या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. अप्रिसिएशन बरोबर
आपण मुलांना मुलींना लहान वयातील लोकांना वगैरे समजून द्यायचं सर्व देणगी देवाकडून आहे. प्रत्येक गोष्टी विषयी सांगायला पाहिजे, बाबू बघा त्या पट्टी ते तबरनाकल आहे, त्यामध्ये येशू आहे. आपण चर्चला जाऊया, येशूला धन्यवाद देऊया. लहान लहान गोष्टी तुमच्या मुलांनी किंवा मुलीने पत्करलं आणि तुम्ही देवाला धन्यवाद द्यायला नाही लावलं, तुम्ही जे महल बांधलेलं आहे ते काचेचं महल आहे, एक दिवशी ते कोसळणार. Praise the Lord. Hallelujah. 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 म्हणून प्रियानो देवाचे वचन आपल्याला शिकवत आहे, स्तुती प्रशंसा गौरव महिमा हे सर्व धन्यवाद स्तुती हे सगळे 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 कोणाचा हक्क आहे? आपले देव परमेश्वराचे मात्र हक्क आहे. Praise the Lord. Hallelujah. आपल्याला या डिप्रेशनच्या या परंपरेमध्ये अजून भरपूर गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन देणार. आपण उद्या याबद्दल अजून विचार करूया. मी माझ्या छोट्या मुलीसाठी साक्ष देऊ इच्छिते. 22 दिवसा अगोदर तिला भरपूर ताप आला, आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यानंतर तिला सर्दी खोकला चालू झाला, तिच्या तोंडामध्ये सर्व उष्णता बाहेर पडली, त्यामध्ये तिला खायला जमत नव्हतं, ती पाणी देखील पीत नव्हती. सगळे तोंडाला मारोळ्या आल्यामुळे आणि तिच्या तोंडामध्ये जिभेला सर्व जखमा झाल्यामुळे ती खात पीत नव्हती. 4 डॉक्टरांकडे औषधाला घेऊन गेले, डॉक्टरांनी औषध दिलं, डॉक्टरांनी सांगितलं व्हायरल इन्फेक्शन आहे, त्यामुळे तिला हा त्रास झालेला आहे आणि हा व्हायरल इन्फेक्शन सर्व लहान मुलांमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर तिला औषध देऊन देखील फरक वाटत नव्हता. शेवटी मी पवित्र तेल तिच्या पोटाला लावलं आणि माळ कुमारीची प्रार्थना तिला म्हणायला सांगितली. ती माझ्या मागे म्हणत राहिली आणि काय चमत्कार झाला. तिच्या पोटातील दुखावा, वॉमिटसारखं व्हायचं, तिच्या हातापायाला दुखू न्यायचं, हे सर्व आजार तिच्यापासून नाहीसं झाला. म्हणून मी देवाचे माऊलीचे आभार मानले. तसेच माझ्या मिस्टरांना 3 वर्ष अगोदर बॅक्टेरिया झाला होता, त्यालासुद्धा किती औषध उपचार करून फरक पडत नव्हता. पवित्र तेलाने त्याचा बॅक्टेरियाचा जो आजार होता, त्याच्या पोटाच्या जखमा व्हायची किंवा जो दुखावा यायचा किंवा त्याच्या पोटाची जळण व्हायची, ती बंद झाली. त्याबद्दल मी देवाचे व माऊलीचे आभार मानते. बेनी फादरांनी त्यांच्यासाठी व माझ्या मुलीसाठी प्रार्थना केली, त्याबद्दल मी देवाचे व माऊलीचे आभार मानते. बेनी फादरांची त्यांचे सर्व टीमची पुन्हा एकदा आभार मानते. थँक्यू जीजस, थँक्यू मदर मेरी, थँक्यू बेनी फादर, सारिका सिस्टर, तुमचे देखील मी आभार मानते. तुम्ही देखील माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्या मुलीसाठी प्रार्थना केली. तुमच्या कार्यावर प्रभूचा आशीर्वाद असा सदैव राहावा म्हणून मी प्रभूकडे प्रार्थना करते. थँक्यू फादर. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. कोणाला तरी काहीतरी एक शक्ती दाबून पकडल्यासारखा पुढे जायला वाटते तेव्हा मागे खेचल्यासारखा काही काही कुठे कुठे दाबल्यासारखा एक अनुभव येत आहे आणि पुढे जाता येत नाही. अशा स्थितीतील अनेक लोकांना पवित्र आत्मा आज बरे करत आहे. अशा लोकांच्या मध्ये कोणतरी एका व्यक्तीच्या नावामध्ये आ न म किंवा आ न म
या सर्व अक्षर आहेत. हालेलुया. कोणाचा तरी एका डोळ्याला आतमध्ये जे काच बसवले होते त्या व्यक्तीला आता येशू एक विशेष बरेपणाचं दान देत आहे. कोणाला तरी मनक्याच्या मध्यभागामध्ये जबरदस्त त्रास आहे त्यातून येशू सुटका देत आहे. कोणाला तरी कमरेचा जे त्रास आहे खास करून कमरेचा काही भाग जिजल्यासारखा वगैरे होत आहे त्या स्थितीतील व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. असा कोणतरी आहे पूर्ण शरीर टेन्शन मध्ये होते आता एक रिलॅक्सेशनचा अनुभव प्रभूने आता दिला त्यांना. हालेलुया. ज्यांना हे रिलॅक्सेशन मिळालेलं आहे तुम्ही जाणायचं की तुमच्या डिप्रेशन मध्ये देवानी खात घातलेलं आहे आणि तुम्हाला बरं वाटणार. निरंतर किंवा मध्ये मध्ये स्तुती असो, स्तुती असो, देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो असे बोलत राहायचं देण की काही लोकांनी देवाना देवानी काही लोकांना दिले ज्यांना हे देणगी मिळाले ते लोक धन्य आहेत. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्ही या बंधनातून बाहेर पडणार. अजून अजून सुधी करायचं स्वतःचा प्रशंसा करायला वाटते तेव्हा देवाची स्तुती असो, देवाची स्तुती असो असं बोलायचं. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देतो. आमेन.